हॅलो, माझं नाव आहे गोपाळ सावजी शिरसाट. मी कणकवलीच आहे. मी तर मुलाच्या याच्यामुळे इकडे मी राहतो. तर मला एका माणसाने सांगितलं की तुम्ही असे संध्याकाळची फिरतात ह्या केंद्रामध्ये जरा अनुभव घ्या. म्हणून मी केंद्रात जायला लागलो. केंद्रात जाता जाता मला थोडासा अनुभव यायला लागला. तर मी 2 वर्ष सतत शनिवारचा त्यांच्या उपासनेला हजर असतो. तर माझ्या मुलाचे ॲडमिशनसाठी आम्ही प्रयत्न करत होतो. ते ॲडमिशन त्याला एमएससीचं रावळीला मिळत होतं आणि मुलाला हवं होतं पुन्हा किंवा मुंबई. इतक्या वेळ नको होतं. मी बापूजीना साकडे घातला मनातूनच आणि शनिवारचं तिथं जाऊन मी हात जोडून म्हटलं की त्याला जवळ जिथं हवं आहे तिथं कुठेतरी मिळेल. त्यापासून त्याला पुण्याला मिळालं ॲडमिशन. ही एक गोष्ट झाली. अशीच परत एकदा मी मुलांना त्याच्यानंतर ॲडमिशन म्हणून तो युनिव्हर्सिटी पासही झाला आणि परत त्याची सर्व्हिस चालू झाली. पण त्याला इकडे बदली हवी होती ह्या भागात. पण त्याचं मूळ हे इकडेच होतं म्हणजे ह्याच सेंटरला होतं. परंतु त्याला दापोलीला गेलं होतं आणि दापोलीहून त्याची बदली होत नव्हती. मग ते मी प्रयत्न करत होतो की इकडे त्याची बदली व्हावी म्हणून. तर त्याची यावर्षी 2-3 महिने झाले त्याची बदली इथं मिळालेला मिळालेली आहे. कुडाळ थंड येथे त्या भागात त्या डेरीकडे झाले. असे मला बरेचसे बारीक सारीक अनुभव आले. पण हे महत्वाचे अनुभव आहेत म्हणजे.